माहिती दिल्याचं कळतंय. त्यांनीच हा कुठून तरी त्यांना कॉल मिळाल्याची माहिती मिळते मला. मला पूर्ण माहिती नाही, पण एक गोष्ट निश्चितपणे आहे याच्यामध्ये, कारण हे सरकारच याच्या मागे आहे का असं वाटायला लागलो. ज्या सरकारनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची, माननीय आदित्यजींची, माननीय आमच्या वहिनी साहेबांची, सगळ्यांची सिक्युरिटी कमी केली, तुम्ही एक पहा की इव्हन उत्तर प्रदेशमध्ये जरी योगी आदित्यनाथाचं सरकार असलं तरी माननीय पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादवांची सिक्युरिटी कमी नाही झाली. इथं मात्र सुडाच्या भावनेनं आपल्याच नेत्यांनी, ज्यांनी तुम्हाला पालन पोषण करून इथपर्यंत मोठं केलं, त्याच्या पाठीत खंजीर तर खूपच लाग, पण त्यावर समाधान नाही. त्यांची असलेली सुरक्षा व्यवस्था सुद्धा कमी करण्याचं कांड या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं होतंय, आणि म्हणून हे जे काही सांगितलं जात आहे पोलिसांकडनं त्याच्यामागे सरकार आहे का हे पण एकदम स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. सर, एक रायगडमधील भूमिका राजाकरे यांनी उचललेला आहे, जमीन खरेदीबद्दलचा मुद्दा आहे, हा बालेकिल्ला शिवसेना सुद्धा आहे, कुठेतरी मतांचं ध्रुवीकरण होतंय का? मला वाटतं दुर्दैव एकच आहे, मराठी माणसांची एकता कुठेही भंग नाही होणार एवढं पहिलं पहा. सगळं वाहून गेलं आणि मग जागे झालं असं सगळं त्यांचं कारभार आहे. की ते रायगड जिल्हा खरं तर केव्हा विकसित झाला? उद्योगनगरी झाली ती अर्धी नागोट्ट्यापासूनचं सगळं, आणि तिथे असणाऱ्या कर्मचारी वर्गाबद्दल, तिथल्या भूमिपुत्रांबद्दल अगदी दिभा पाटलांचं नाव आलं अगदी रायगड, तेव्हासुद्धा त्यांनी शिडकोवर्ध केलेलं जे आंदोलन आहे ते विसरता येणार नाही. त्यामुळे निदान त्या तिथल्या लोकांना 18.5%, 12.5% अधिकची जमीन देणं, विकसित करून देणं हे सगळे त्यांनी त्याच्यामध्ये केल्यामुळे ती राहिली. पण आत्ता ओला करून बरंच पाणी वाहून गेलंय. भूमिपुत्रांचा मुद्दा हा एका रायगड जिल्ह्यापुरता नाही तर उभ्या महाराष्ट्रापुरता आहे. तो भूमिपुत्र आज बेरोजगार झालेला आहे, कारण विद्यमान सरकार सगळे उद्योग लाचार असल्यासारखं गुजरातला पाठवते. तेव्हा मूळ प्रश्न रोजगार कुठे आहे? मूळ प्रश्न रोजगार कुठे आहे? त्या सगळं खाजगीकरण सुरू आहे, सार्वजनिक उपक्रम विकले जात आहेत. असलेल्या सरकारच्या व्यवस्थेमधल्या की त्यांच्या अधिकृत असलेल्या सुद्धा संस्था, म्हणजे पोस्ट असेल, रेल्वेज असेल, तिथे खाजगीकरण सुरू आहे. त्यामुळे आरक्षण आणि खाजगीकरण हा एक वाद आहे, आणि दुसऱ्या बाजूला रोजगारच गेला हा दुसरा प्रश्न आहे. हे गंभीर प्रश्न आहेत, त्यामुळे त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष द्यावं. मुझे ऐसा लगा की मैंने जो कुछ मुझे जानकारी मिली. काम चल रहा है हमारे आदित्य जी हो उद्धव किसी एक मजहब का नाम लिया जाता है जो आज आदरणीय मराठीत राहिलं मग असं देवरा न गिरता तो आज मंदिर निर्माण की बात भैया देखो हर एक को अपनी अपनी समस्या. मग आम्ही असंही म्हणालो की यामध्ये महाराष्ट्र सरकार तर नाही ना, कारण पोलिसांनी दिलेल्या बातमीमध्ये एका धर्मातील माणसांचा उल्लेख केला गेलाय. खास करून याचा अर्थ ही सर्व माणसं आज आदरणीय उद्धवजींच्या प्रेमात आहेत, ती त्यांच्या प्रेमात आहेत, त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये द्वंद्व निर्माण करायचं याच्यामागे निश्चितपणे कटकार असताना आहे, आणि निश्चितपणे महाराष्ट्र सरकार असल्याशिवाय राहणार. या संदर्भात एक प्रश्न आहे, सुरक्षेची सुरक्षा आहे ती महाराष्ट्र सुरक्षा बलाची पाठवलेली गेलेली आहे गेटवर, पोलीस जे आहे मुंबई गैर आहे ना ते. म्हणून बघा तुम्ही हे जे काही सुरक्षा बल आहे ना हे काय त्याला पोलिसांची जी कायदेशीर मान्यता आहे ती तशी मान्यता नाही. म्हणून पोलिसांची सुरक्षा असणं एक तर मुळात त्यांना झेडप्लस होती हो, ती का विसरता तुम्ही? आणि म्हणून तुम्ही हा जो काय प्रकार सुरू केलेला आहे हे निश्चितपणे महाराष्ट्र सरकारच्या, महाराष्ट्र सरकारपेक्षाही राज्याचे मुख्यमंत्री ज्या बदल्याच्या भावनेनं सुड भावनेनं काम करतायत त्यांचा ह्याच्यामध्ये हात असण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.